नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज मी श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे गेली होती, तर तिथलेच काही व्हिडिओ मी शूट केले आहे। तिथे मंदिर कसे आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्या देवस्थानाचे काय महत्त्व आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे भारतातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे। याच क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते। येथे जे मुख्य मंदिर आहे ते हरिहरेश्वराचे असून गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती लिंग रूपाने आहे। श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्याने श्री हरिहरेश्वर येथे लिंग रूपाने प्रकट झाले। दुसरे मंदिर इथे आहे श्री कालभैरवांचे। शतघ्न दैत्यांचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला। याच देवाच्या कृपेने पिशाच्च बाधा दूर होते। या देवाच्या बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे। तर इथे दर्शनाची पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगते। उत्तर काशीप्रमाणेच इथे आल्यावर पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करायचे असते आणि नंतर श्री हरिहरेश्वर मंदिरातील श्री गणपती, गरुड नंदी यांचे दर्शन घेऊनच श्री हरिहरेश्वराचे दर्शन घ्यायचे असते। श्री हरिहरेश्वराची प्रदक्षिणा सोमसूत्री आहे। श्री कालभैरव मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्या चढून गेल्यावर इतर तीर्थस्थानांचे दर्शन करता येते। याच वेळी विष्णुपद, शुक्लतीर्थ, चक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, नागतीर्थ, गौरीतीर्थ, पांडवतीर्थ या तीर्थांचे तिथे दर्शन होते। हे दर्शन घेतानाच आपल्याला ब्रह्मदेवाचे प्रदक्षिणेचा लाभ मिळतो। गाभाऱ्यातील स्थानाप्रमाणे श्री हरिहरेश्वर डोंगर रूपाने वसलेले आहे। त्यातील ब्रह्मदेवाच्या डोंगराला प्रदक्षिणा होते। येथे प्रदक्षिणाच्या वेळी भरती आणि ओहोटी सुद्धा येत असते। या क्षेत्राचे वर्णन स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात केलेले आहे। श्री हरिहरेश्वर आणि कालभैरव हे अनेकांचे कुलदैवत असून श्रीमंत पेशवे म्हणजेच भट यांचेही ते कुलदैवत आहे। आजही श्रीमंत पेशवे यांच्यातर्फे येथील उपाध्ये मंडळी उत्सवातील पूजेची कामे पार पाडतात। तर दर्शन कसे घ्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगते। देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात आपल्याला वाजवायची आहे आणि त्यानंतर देवतेच्या मूर्तीसमोर असलेल्या कासवाच्या म्हणजेच शिवाच्या देवळात नंदीच्या कडेला उभे राहून हात जोडून दर्शन घ्यायचे आहे। आधी देवतेच्या चरणांची दृष्टी ठेवून लीन व्हायचे आहे। नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करायचे आहे आणि शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवायचे आहे। तसेच देवाच्या पायांवर, चरणांवर आपल्याला फुले व्हायची आहेत। अशाच प्रकारे येथे आल्यावर दर्शन घ्यायचे आहे। तर हे जे आहे हे कालभैरवाचे मंदिर आहे। या मंदिराच्या मागच्या साईडला खूप मोठा असा समुद्र किनारा आहे। आजूबाजूचा परिसर सुद्धा अगदी निसर्गरम्य आहे। नारळाची मोठी मोठी झाडे आहेत। खूप छान असे वातावरण इथे आहे। तर प्रत्येकाने एकदा तरी हरिहरेश्वरला येऊन दर्शन घ्यावे। खूप छान असे हे देवस्थान आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।